या मकर ढोकळ्यामध्ये पंढरपूर सारखा आनंद आहे. 28 तारीख. सर्व मंडळीला प्रार्थना राहील, ज्याच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे त्यानं शेअर करा मकर ढोकळ्याचा कार्यक्रम. देशात बाहेर देशातही पाहायला गेला पाहिजे. दररोज लाखो लोक राहतात, करोडो लोक युट्यूबवर माझं कीर्तन नेहमी ऐकतात. हे तुम्हा मायबापाची मेहरबानी आहे. लहानपणापासून बाबा गावात कोणी खराबी करत असन त्याले ठेवू नका झालेले. तो जर गाव खराब करत असल उसको होणार नाही. सळेल कांदा गावाच्या बाहेर फेका. सळेल होणार नाही. हॅलो, हा याले मिळवा बरोबर. आणि माझं कीर्तन जरा झोंब्या दुखताय. ज्याचे नंबर 2 चे धंदे आहेत, ज्याचे पोर लफळेबाज आहेत, ज्याच्या पोरी गडबड करणारे आहेत, त्याले होमते मालक. कारण आय एम ए सत्यपा हा मांग पुढे कौन होते. म्हणजे तुमची गलती नाही, माझी गलती असू शकते. दुसऱ्याले दोष कोहायले देऊ मी? दोष कुणाचा नाही गजानन भाऊ, दोष कुणाचा नाही. ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा, वारकरी प्लस गुरुदेव सेवा मंडळ, इजिकल टू मानवता दी. या सर्वेच्या मागचा उद्देश आहे आपलं जीवन बनावं, आम्ही चांगलं जीवन जगावं. आणि याकरता बाबू साधू संतांचा हा मार्ग आहे. श्याम हे पोरग गडबड करून करते बाबू. शिजर झालं काय तुया मायचं बे? बस झालं आतापासून गडबड करून करत तू. पैशावाल्याची अवल्यात गडबडच करते गावात हे लिहून घे. आणि ज्याच्या बापानं हरामाचं कमावलं ना त्याची अवल्यात मा हरामखोर पैदा होत. या या या, या. बसा त्या स्पीकर तोड नका बसू. बाईले बायकोले पाहता काय? बाई पोरीले पाहता की बायकोले की सुन पहिले बसा. जाऊ द्या जा मावसा. ओ मावसा मावशी जोड बसा जा. करा हात वर. गोपाला गोपाला देवाचे संत गोपाला. परवा मा भावाले नखवा झाला मेला मालो गेले. आता हात देले तर फायदा घ्या. गोपाला गोपाला देवकिनंदन गोपाला. राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांचा, सद्गुरु नामदेव महाराजांचा, संत शिरोमणी संत जगनाळे बाबांचा, जगद्गुरु तुकाराम महाराज.
राजांचा संतान वीर दासांचा जय असो बोलो भारत माता की जय। तुमची कल्पना आहे तुम्हालाही लक्षात आहे परवा टीव्ही वर माझा कार्यक्रम झाला मराठी सेमारू टीव्ही वर आपण लोकांनी लहानपणापासून ज्या सत्यपालला इथपर्यंत आणलं आता 67 वर्षाचं वय आहे तुम्हा मायबापाचे आशीर्वाद आहे आणि माझा सत्कार केला चांगले चांगले फुलं आणले ज्याईनं मेहनत घेतली ते स्टेजवरही नाही आले मी जे स्टेजवर नाही आले त्यांचेही धन्यवाद देतो ज्यांनी 34 वर्षापासून मी तुमच्या गावात येतो काही काही फोटे पैदाही नव्हते झाले तुम्ही बाबू तुझ्या मायचा आणि तुझ्या बापाचाही पत्ता नव्हता मग तुझे मायबाप एकत्रित आले मम्मी प्लस पप्पा इज इक्वल टू तू मी धन्यवाद देतो आणि आज आनंद हा होते की 3 वेळा मी येऊन गेलो मी 5 वर्ष येत नाही कोण्या गावात एकच वेळा जातो माझी आदत आहे एक गाव शिल्लक जोडलं गेलं पाहिजे ना आणि म्हणून मी येत नाही जसं नवीन नवीन गावात गेलो पाहिजे माझी इच्छा आहे मरेपर्यंत आतापर्यंत 16,000 गावं झाले माय पूर्ण भारतात पण हे सर्व कोणाच्या मुळं तुम्ही माय बहिणी येऊन बसताना लहान लहान लेकरं येऊन बस ते लहान लहान पिलाईले घेऊन आली आमची माय ज्या बाईनं आपल्या लेकराले सोबत आणलं तिनं उभं राहा मी मंदिर कमिटीकडून साडी देऊन सत्कार करतो हे साडी हातानं हात दे त्या बाईजोड गेली पाहिजे तुम्ही ठेव इथं ते यायच्या जो सांग्या जाऊ द्या हे योजना तुमच्यापर्यंत आली पाहिजे ना नाही तर घरकुल सर्व तू घेऊ नको ना दुसऱ्या गरीब पाहिले दे ना मा देखत तू कोणाले देत मी पाहतो ते म्हणते मला साडी नाही पाहिजे फेकू नको व मूर्ख हे अशा बायका खराब आहे तुम्हाला काय वाटते माणसंच बेकार आहे बाया बी लय खराब आहे साडी फेकली साडी फेकायची वस्तू आहे तू तुझी जिंदगी फेकणारीची नेसली तुले आवडत नसेल तर देऊन टाक तू आताच दे मा देखत कोणाला देतो पाहतो तुला नाही म्हटलं ना तुला पाहिजे नाही म्हटलं ना देऊन टाका आता मा देखत तू कोणाला देतो तुझ्या मागचा चेहरा पाय एखादा कोरळ भाऊ चेहरा पाय त्याला देऊन टाक दे नाही देऊन टाक तू आता बायाची लालूच मोठी खराब आहे पहिले म्हटलं मला नाही पाहिजे आणि आता द्यायला काही मन होत नाही तिला वाटलं छाते पण मारत मा भाऊ आहे भाऊ भिजले आला नाही म्हणून आला सत्कार आहे ना त्याच्यापेक्षा ती या म्हातारीचा सत्कार राहू दे तेही मोच्यावर आहे म्हणजे चांगल्या खाऊन पिऊन बरी आहे नाही तर तिचा आलता गेम बसला होता त्याच्यापेक्षा तर ते फुरली ओ मावशी तू हे चष्म्यावाली तू नाही तिकडची शेवटची ते हा ये मावशी तुझ्यापेक्षा तिची तब्येत मला हवाय मावशी येऊ दे आता लय दुपट किपट काढून आली ना मायमुखी म्हणा मायमुखी म्हणा 9 साडी देतील एक पित्याची गणना कोण करी डॉक्टर शहारे साहेबांना विनंती करतो त्यांनी येऊन सत्कार करावा या मायचा तुमच्या गावाच्या लोकांनी माझ्यावर प्रेम केलं त्याच्या ते म्हातारी होती पहिले कीर्तन ऐकलं काय माझं बोला मावशी माझं कीर्तन ऐकलं का पहिले म्हणजे पक्क्यात मायले का मग त्वाला 7-12 मानावर करण पा बर कशी मजा येऊन जाते मला घडवणारे तुम्ही तुमच्यामध्ये अशी मंडळी धन्यवाद पाय डॉक्टर असून पाया लागून राहिले हार वापस दे जो हार वापस दे साडी घेऊन जाय हे आमचा कार्यक्रम राजकारणी लोक घेतात की नाही मग आम्हाला शाला देतात तर त्यांचे ड्रायव्हर येतात पीए
एवढी इस्टेट असूनही त्याची तर नेतेच शाल पण आमची घेऊन जाते. आज असं कोणी नाही. मी धन्यवाद देतो सर्व मायबापांना. या कार्यक्रमाचा आनंद घेण्याकरता आले. मी बोर नाही होऊ दे. अजूनही क्वालिटी तेच आहे. हे पोरग कोण उठलं, कोण्या कंपनीचं आहे काय मालूम आहे, किती हँडसेट जोरदार. अभी इकडे ये ना, पैसे देतो रे. ओ एक मिनिट प्लीज, पुस्तक ने ना. काय जबरदस्त आहे, नक्की त्याचा बाप धन्यवाद आहे, नाही तर नोकरीवर आहे. हे फीज याच त्याच तर असं असूच शकत नाही. एक तर त्याचे मायबाप येऊ देना त्याले. अबे येऊ देना, मी काय जीव घ्यासाठी बोलावतो काय. अरे त्याची तब्येत तुमच्या सारखी आहे ना. कोण्या कंपनीचं पासिंग आहे बाबू, तू जात कोणती आहे रे. नाही आडनाव काय, सावंत. हा माईक आणला भाऊ, हातात घे तुझ्या. तुझं नाव काय? अरे बोल. साहिल. साहिल चांगलं नाव आहे, मॉडर्न. माय बापाची मॉडर्न आवल्यात. साहिल तुझ्या मायचं नाव सांग. अनिता. तुझ्या पप्पाचं नाव सांग, निर्माता. धनराज. धनराज. आणि आडनाव. तुम्ही तिथून उठा, अन्याय करू नका. लहान मुलं आहे तुमच्या. नाही तुम्ही तिथून उठा, हार घेऊन येईन उराव. म्हणजे हे लहान लहान लेकरं बसले याच्यावर अन्याय करता का तुम्ही? तेच तर नाही करायला पाहिजे. गावात तोच अन्याय झाला, गावागावात. तुमच्या गावात नाही. पहिले ग्रामपंचायत यायच्या ताब्यात होत्या ना, ते याईनं लाईटिंगची अरेंजमेंट अशी केली छोट्याईनं जुन्या काळच्या. हे तुमच्या ग्रामपंचायत बद्दल नाही बोलत. आपल्याला ग्रामपंचायतचं काही घेणं देणं नाही. बसू द्या ना, बाहेर पाठवता काय. मग टोल नाक्यावर जाईन मग. मला कोणी मदत देणं आवडत नाही. किती मोठा माणूस असला त्याच्या घरचा छातपणा करू नको. ज्यानं वर्गणी जास्त नेली मंदिराने, त्यानं या पुढे देणं ना देणं. घरात नाही दान. हॅलो, इकडे कोणाला येऊ नाही द्या. कार्यकर्त्यांना रस्त्यात बसा. तो आला की धारा. तू बंद करू नको. तुझे पप्पा काय करतात? बोल. धंदा. माईक जोड. बोल. माईक जोड. तुझ्या घरी धंदा, उद्योग धंदा कोणता आहे, की नोकरीवर आहे, की WCL मध्ये? हा मग म्हणून शेतकऱ्याचं पोट दिसते काय तुझ्या सारखं. तू तर जबरदस्त पीच दिसून राहिला. धन्यवाद. शेतकऱ्याचं बियाणं वैखूच येते. तू उभा राहिले बन्यानवालं पोरग उभा राह त्याच्या मा. अरे राही ना भाई उभा. अरे हे आला साहिल आला आणि तू उभा नाही राह. या इकडे. तुझे पप्पा काय करतात? तुझे पप्पा त्याच्या माईक दे. माईक दे त्याचं. हा बोल. काय छक्क्या सारखा बोलतो. तुले पैदा करायला चार पाच पोरी पैदा करायला लागल्या आणि काय राहणार. अबे माणूस की न बोल ना साहिल सारखा. तुझं ना. तुझे पप्पा काय करता? तुझे बाबा काय करता? तुझे वडील आहेत काय? मग काय करतात? काम धंदा वावरात जातात कि दुकान करतात? काय करतात? म्हणून बिल वाटते. बिल वाटते. मग याच्या बापाची नोकरी चांगली आहे की तुझ्या बापाची? याच्या बापाची. म्हणून पाय ना स्वेटर WCL शंभराची नोट दे. तू याले दे. मला सांग पैशाची गरज याले आहे की तुले तब्येत पाय स्वेटर पाय? कोणाली गरज आहे याले की तुले? दे मग तुझ्या हातात. दे टाळ्या. तू पुस्तक घेऊन जा. बता काय काय काय. चालत संख्या वाढली छक्क्याची. खरंच ना बायो. आता जाऊ दे माय काय बोलत. म्हणून तर सत्यपालचं चाललंय काय भाऊ? दादा दा दादा चालले. पाण्याचा मारा जास्त झाला ना. पाणी जास्त मारल्याच्यानं ओके
हे मोठं बेकार काम आहे म्हणून हे सर्व संत स्मृती मानवता दिन कशासाठी आहे? जीवनात दारू पिऊ नका, आपल्या बायकोवर प्रेम करा, पण शेजारणीवर लाईन मारू नका. तुम्ही सांगा विद्यार्थी मित्रांनो, महाराजचे पाय धुवून तीर्थ पिणं हे चांगलं आहे की महाराज जे विचार देतात ते ऐकणं चांगलं आहे? दोन पैकी बोला बोला. अरे बोलणं, विचार ऐकणं महत्वाचं. उभा राह तू, शंभराची नोट दे आले. उभा राह, नाही तू डबल. पुऱ्या गव्हर्नमेंटच्या योजना तुमची राजकारणात चालती आहे म्हणजे पुरं गाव तुमच्या काहीत घालता का तुम्ही? बाकीचे मेले काय मकर ढोकळ्यातले? खबरदार बाबू, शानपणा करशील डबल. तर का रे, विचार ऐकायत मजा आहे बेटा की पाया लाग्यात? बोल. हा हा, लय कामाचा बोलते बाई. लहान लेकरूले गुरु करा. हा गुरु आहे. तुम्ही पाय धुता पाणी पिता? मालही पाय धुयाले बाया येतात. अरे म्हणतो अजून हे सुरू नाही केलं फालतूपणा. पाय धुतल्यानं फरक पडीन काय काका? चालू आहे ना तू काय ले ठोकत? पाय धुतल्यानं कल्याण की विचार आचरणात आणल्यानं कल्याण? विचार आहे का? हा, मग तू जीवनात दारू पेशील काय? नाही ना. एखाद्या पोरीनं मोठा झाल्यावर म्हटलं मी आय लव यू तर तू काय म्हणशील? तिनं म्हटलं मी प्रेम करतो तर तू काय म्हणशील? बोल. हा बोल ना. तू म्हणा माय बहिणी सारखी आहे, माय नांदी नको येऊ पटलं? आपल्या बहिणीले बहीण म्हणतो, रस्त्यानं दुसऱ्याची गेली की काय चीज आहे बे. शंभर पैकी शंभर घे एक तर नोट घे, शंभर घे एक तर पुस्तक घे. मागचे बोल नका. मागचे बोलू नका, त्याला अक्कल आहे. घे लवकर, टाळ्या वाजल्या पाहिजे असं काम कर. घे लवकर एक्शन, नाही तर मांग. घे लवकर ओढ टाळ्या. त्याची नियत येऊन राहील ती नोटाव, पण तो आवरला. घे वाचला तू, पाय टाळ्या वाजून राहिल्या त्याने. होय होय, त्याच पुस्तक आहे चोट्ट्या. गव्हर्नमेंटच्या योजना तुम्ही लोकांना अशा दाबल्यानं चोट्टे हो. कोणती योजना यो, याच्याच खानदानी. बावच भाऊ चुलत भाऊ साड भाऊ भाळ खाऊ, त्याच पुस्तक तू काऊन ओढतत? व्या धमक असिन तर बोलणं. राय ना, तुले 200 रुपये देतो. राय उभा दे रे 200. राय उभा. मग फक्त दुसऱ्याच ओळत. अरे दुसऱ्याले देणं शिख. त्या पोरानं दुसऱ्याले दिलं तुले मजा आली ना? तू लग्नेला चालला होता ना, मग काय सुतही बांधली का बे? अबे जाय ना बा, तू जाऊन राहिलता ना? जाऊन आला का? नाही तर पाईप लावून देतो. तुम्हीच सांगा काकू, प्रसाद खाल्ला नाही म्हणून नवरा बुडाला पाण्यात, प्रसाद खाऊन आली नवरा जिता निघाला, हे खरं असन काय काकू? तुम्हीच सांगा. आम्हाले चिवत्या बनवायचे कार्यक्रम आहेत या महाराज लोकायचे, आणि पोथी वाचन मग दक्षिणा या महाराजले द्या. थांबरे ओय ओय पोट्ट्या, येऊ काय? उठते तू, तुले वारडात निवडून येऊ देईन तर शर्यत बांधतो. उठ, तू कुठे काढणार पोटात टाकतो का? बस तुला काय वाटलं? आबाले आवरत नाही. अबे अदरतान उचल तुम्ही, तुले सदू सटकाम्या झकमारी केली काय? अजून कोण गडबड करून राहिलं? तू काऊन सांगून राहिली? तू काय ले शानपणा करत? आम्हाला मुर्दाळ गोष्टीची गरज नाही बाबा, आम्हाला जिवंत गोष्टीची गरज आहे. रावण दहा तोंड्या होता, रावण दहा तोंड्या होता. आता तुम्हीच सांगा काकू, रावणाले दहा तोंड होते तर त्याच्या मायले बाळणपणाले किती त्रास झाला? फालतू गोष्टी सांगता
अरे आम्हाला सांगा स्वातंत्र्य कोणामुळं मिळालं? भगतसिंगामुळं है। वा भाई खाली बस बसून जा बस पाय तुम्ही बाया इथं हजर असून तुला नवरा मांग लाईन मारते तुझे देखातो सत्यपाल वाचला नाही तर पाहिजे बघ मोठे मोठे गेले बायाच्या प्रकरणात। आताही महाराष्ट्रात तेच चालू आहे ज्यानं आपली नैतिकता सांभाळली बाबू सत्यपाल नाही तर खंजिरीले गोत्यात आणला असताना। पण तो महाराज हरामखोर बापाची आवल्यात नाही ना। बाई बाटली बचाव हे बेकार काम आहे म्हणून तर तुकडोजी महाराजाने यायले उपमा देवी कुत्र्या विठोबा रुक्मिणीच्या मूर्त्या प्राण प्रतिष्ठा आहे गावागावाच्या दिंड्या येत नसतील तर या मकर ढोकळ्यामध्ये पंढरपूर सारखा आनंद आहे। 28 तारीख आज माझं कीर्तन आहे। दररोजचे कार्यक्रम चालू आहेत बाबू हरिपाठ सामुदायिक प्रार्थना शेवटच्या दिवशी रविवारी संतोष महाराज निंबाळकर आणि 28 तारीखला ग्राम प्रदक्षिणा करता आपल्या दिंड्या घेऊन या काळाची गरज आहे बर माय। कीर्तनानं कोणी म्हणतात सुधरत नाही हे बाबा इकडे हे पिंड्या सरळ बसन मागे नव्हती तुझ्या टाइमले डॉक्टरींच्या हातानं झाला ना तू शिजर वाल पीस आहे ना मी झालो मांगींच्या हातानं बाबू। गीताबाई मांगी नव्हती 5 मिनिटात तर मले मॅन्युफॅक्चर 1 2 5व्या मिनिटात मा बापाच्या हातात कस पीस पैदा झालं सिंगल सत्यपाल। माझ्या माय बापू मांगींचे हात लागले म्हणून मी खराब झालो का? यशीची बाई आहे म्हणून आपल्या डोक्यातून जातीयवाद काढा अरे बाबा अरे बापू। म्हणून मुलाईले सांगतो शिवाजी महाराजाच्या विचाराचे व्हा लगविले कोणी गडबड करू नका। लहान लेकराईले लगवी आली तर अस बसा रे प्रेशर ब्रेकचा वापर करा तुमचा गेम बसलाच नाही तर राईट वर लेफ्ट मारा याच्याही उपर जमलंच नाही तर समोरची माती फेका थोडा गड्डा पडला की ठिबक सिंचन सुरू करा। ढगायला लागली पाणी बाबू तुझ्या घरी जास्त मावशी येते की आत्या बोला लग्न झाल्या लवकर उभा राहा ये बेटा ये ना लवकर ये ना कोण आहे गं आवाज बाबू त्याच्यावर दिस कॅमेरे तिकडे पाय तुझ्या घरी जास्त मावशी येते की आत्या बोल याले 100 रुपये दे फेसबुक वर जे आले ते देतो हा किती लेकर सत्य बोलतात मी म्हणायला लावलं का त्याले मावशी म्हणून त्याले जे दिसते ते बोलते कोण आहे गावात बसले डोलाला
तरी लाईन मारली त्यान आखरी कोणावर गेला तू मी लेकराईले गंमत बोलतो बर माय बापाले वाईट नका वाटू देऊ मनोरंजन झालं पाहिजे नाहीतर रडतोस ना आपण घरी गेले की घर घरच आहे ना सांगा ना कापसावरला आल्या काय दिवस चांगले आहेत का आपल्या शेतकऱ्याचे पायजा फुल पॅन्ट सुटन पेटून घेईन मी सांगून देतो मले त्रास दिला तर मगर धपड्यावाले हो तू म्हणाल जैशीन नवे मै जाईन तू इकवून जाऊ देत मारा जाव ना हे मला चिवत्या बनवायचं गणित आहे असे अनेक चमत्कार करतो मी भविष्य तर कोणाचंही सांगू शकतो कोणीही बाईचं भविष्य सांगतो चिवत्या बनवणे म्हणजे भविष्य पाहणे काय सांगा लागते बाबू चांगलं चुंगलं फेसबुक दिसलं की बाई तुम्ही चांगला आहे तुमची परिस्थिती चांगली आहे त्या बस ना बाई खाली उभी नको राहू ना बस सर्व नाटक या कपड्यात आहे तू म्हणाल एवढा मोठा झाड केला एक फुटात अमर छिन्न बे नाही ना माझी आई मरण पावली पण मला एकच म्हणत जाय सत्यपाल तू कीर्तन कर पण डोक्यावर झाड नको करू तिने वाटे एखाद्या अक्ती जर हा झाड खाली पडला तर मापोर्ग जळून जाईल आता तीन चाकू मारून मी मेलो नाही काय फरक पडते तुमच्या लोकांचे आशीर्वाद आहेत ना कायचा परिणाम जेवढी दारू वाईट आहे तेवढा जास्त पैसाही वाईट आहे हो मायच्या इम्मानच सत्यपाल काहून जाग्यावर आहे मॅ पैशाची गच्ची दाबली तू माझ्या डोक्यावर नको बसू मी आतापर्यंत मै बायको मेली तवापासून 6 लाखाच्या साळ्या वाटल्या तुम्ही दगडाच्या देवीले 9 साळ्या घालता बायो आज लाल उद्या पिवळी मग पांढरी मग हिरवी मी दररोज 9 साळ्या वाटतो माया घामाच्या पैशातल्या आमच्या 5 जणांच्या मेहनतच्या साळ्या वाटतो काऊन तर मामाईले साडी ना भेटे आजकाल कीर्तन फिरतन कोणी नाही ऐकत रामकृष्ण हरी सुरू केलं की घरी मी गोपाळ काला करतो ना फुले शाहू आंबेडकरी जय जय राम कृष्ण फुले शाहू आंबेडकरी आमची चळवळ आहे खरी विज्ञानाची जादू खरी